वस्तू वगैरे ठेवण्यासाठी म्हणा किंवा दागदागिने ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा। मस्तानी ही पहिल्या बाजीराव पेशवे यांची दुसरी पत्नी, कोथरूडमध्ये एक महाल बांधण्यात आला होता 1734 मध्ये, तर तो तशाच प्रकारचा महल इथे पण बनवण्यात आला आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये शनिवार वाडा पाहिला, तसंच तुम्हाला आज तर राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय आपल्याला दाखवायचं आहे। आणि तर राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय हे पुण्यात असून पुण्यातील शनिवारवाड्यापासून एक जस्ट 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला पाहायला भेटेल। तुम्ही मॅप लावून येऊ शकता। इथं आल्यानंतर आपल्याला 2-व्हीलर पार्किंग भेटेल, पण 4-व्हीलर पार्किंगची थोडीशी जागा कमी भेटते। तर चला आता राजा दिनकर केळकर म्युझियम आतून कसं आहे ते पाहणार आहे। तर जसं की आपण लोकेशनवरती पोहोचतो, आता आपल्याला भव्य असं राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय आपल्याला दिसत आहे, जे की पेशवेकालीन जी वस्तू होत्या त्यांच्या वापरण्यात येणाऱ्या सगळं जीवनोपयोगी वस्तू त्या इथं आपल्याला ठेवलेल्या दिसतात। आणि आतमध्ये जाऊन आपल्याला पाहायचे, आणि इथं टायमिंग पण आहे जे की 10 ते 6 वाजेपर्यंत, सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत इथं आपल्याला प्रवेश भेटणार आहे। 5:30 वाजता तिकीट बंद होईल। आणि तर चला आता एंट्री करूया। एंट्री केल्यानंतर आपल्याला 100 रुपये पर पर्सन आपल्याला चार्जेस आहे, आणि कॅमेरा चार्जेस वेगळे आहेत। अशा कॅमेराचे प्रत्येकी वेगवेगळे चार्जेस आहेत, आणि इथं तुम्हाला प्रवेश फीस दिसत आहे। तर 100 रुपये आपल्याला अजूनसाठी द्यायचे। तर चला, जर तुम्ही काही बॅग वगैरे आणले असतात तर इथं ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे। आणि आपल्याला असा भव्य असा राजा दिनकर केळकर संग्रहालय पाहायला भेटणार आहे। तर चला आतमध्ये जाऊया, आणि कसं काय आहे आतमध्ये ते पाहूया। तुम्ही माझ्या वरती पाहत आहे, भव्य असं कोरीव काम हे लाकड्यामध्ये केलेले आहे। आणि अशाच प्रकारचं हे जे की पेशवेकालीन होतं त्याच प्रकारचं आपल्याला बघण्यात येते इथं। तर इथं आपल्याला देवदेवतांच्या पाषाणात कोरलेल्या मूर्त्या दिसत आहेत, आणि ते आतमध्ये आल्यानंतर असं आपल्याला काही वस्तू संग्रहालय बघण्यात येतोय। याला आपण म्हणतो फडताळे। तर त्या काळात अशा प्रकारचे काही फडताळे होते तुम्हाला बघायला भेटते, आणि हे आहे त्या काळचं जातो, आपण म्हणतो याला दळणदळण्याचे जाते। तर हे एवढे मोठे, आणि हा आहे धान्य साठवण्यासाठी तयार केलेला हत्ती, जो की लाकडाचा आहे, तुम्ही पाहू शकता। हा निघाल, हे अशा प्रकारचं काही धान्य ठेवण्यासाठी हत्तीचा वापर, लाकडी हत्तीचा वापर केला जायचा धान्य ठेवण्यासाठी। आणि हा जो पाहताय तुम्ही आदिवासी दरवाजा, जे की अशा प्रकारचं इथे माहिती दिलेली आहे त्याची, हे आदिवासी दरवाजा आहे। आणि हे आहे 17व्या शतकातलं दीपस्तंभ, जे की अशा प्रकारचं दिसत आहे। अठराव्या शतकातलं हे झरोका आहे, जशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे। तुम्ही आजच्या खिडक्या पाहत असाल काचेच्या असतात, आणि त्या काळच्या खिडक्या हे लाकडाच्या, आणि अशा प्रकारचं जे कोरीवकाम आहे त्या लाकडाचं ते तुम्हाला दिसत आहे। आणि दुसरी खिडकी जी आहे अशा प्रकारची होती, ती जी अशी लाकडाची आहे। तरच आपल्याला वरती पण जायचे, भरपूर काय बघण्यासारखं येतं, थोडं थोडं लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तर हे आहे पेठारे, सेफ्टी संदूक याला पण आपण म्हणू शकतो। आजच्या काळात छोटे छोटे पत्र्याचे संदूक यायचे, आणि त्या काळात अशा प्रकारचे काही पेठारा ट्रॉवी बॉक्स आता इथे लिहिलेले, अशा प्रकारचं काही त्या काळचं पेठारे होते, जे की वस्तू वगैरे ठेवण्यासाठी म्हणा किंवा दागदागिने ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा।
आता हे आहे राशीचक्र, हे लाकडी आणि पितळाचं बनवलेलं आहे, हे राशीचक्र म्हणतात याला. इथे लिफ्ट पण आहे, आपण पहिल्या फ्लोरवरती चाललोय आता. तर आपल्याला जशी की माहिती आहे, मस्तानी ही पहिल्या बाजीराव पेशवे यांची दुसरी पत्नी, त्याच्यासाठी एक कोथरूडमध्ये एक महल बांधण्यात आला होता 1734 मध्ये. तर तो तशाच प्रकारचा महल इथे पण बनवण्यात आला आहे, त्याची तुम्हाला सुंदरता आणि तो जो महल कसा होता तो पण दाखवतो तुम्हाला. तर चला आपण त्या महलाकडे चाललो आहे. इथे तुम्हाला आलती बाजीराव पेशवे आणि ही मस्तानीची तुम्हाला फोटो पाहायला भेटते, जे की छायाचित्र त्या काळचं आहे. आणि हे पाहताय तुम्ही, हे सुंदर असं हे मस्तानी महल तुम्हाला बघण्यात येते आता. आणि हे जे पाहताय तुम्ही वरती, हे लाकडी कोरीव काम आहे त्या काळचं. बराच वेळा आपण हा फोटो पाहिला असेल मस्तानीचा, जो की 18व्या शतकातला आहे. मुघलांच्या शाळेतून हा जो फोटो आहे तो घेण्यात आलेला आहे. तर आपण मस्तानी महल पाहिले, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यातल्या त्यात हे वास्तू पण दिसत नाही, हे 16व्या 17व्या आणि 18व्या शतकातले, जसं की आणखी 19व्या शतकातल्या पण आहेत, तर ते आपण पाहणार आहे. इथे पाहण्यासाठी भरपूर काही आहे. इथे जवळपास 2 तास पुरणार नाहीत असं हे वस्तू संग्रहालय आहे. आता आपण पाहणार आहे दिव्य दालन. त्या काळी लाईटची सोय नव्हती आणि त्या काळी कसे दिवे लावायचे हे पण आपण पाहणार आहे. आणि हे पाहता तुम्ही, हे अशा प्रकारचे काही वस्तू दिसलेत आपल्याला, जे की त्यामध्ये दिवे लावायची सोय त्या काळी होती. तर ते कसं आहे ते पाहणार आहे.
तर आता दिव्य दर्शन पाहिले आपण, जे दीप प्रज्वलित करत असत हे सर्व काही इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या काळी दिवे लावण्याची सोय कशी होती हे आपल्याला या दिव्यावरनं समजते. आणि हे सर्व दिवे पितळ्या धातूपासून बनवण्यात आलेले आहेत आणि एकदम अक्षरशः त्या काळची सुंदरता तुम्ही पाहू शकता, एकदम थक्क करणारी होती. आता आपण दिवे दालन पाहिलं, आता पाहणार आहे वस्त्र दालन, जे की तुम्हाला माझ्या पाठीमागं पाहत आहे. त्याच्याला हे सेकंड फ्लोअरला आहे, तर आपण ते पाहणार आहे. तर आत्ता आपण आलो आहे विशेष प्रदर्शन, जे की स्पेशल एक्झिबिशन गॅलरी आहे तिथं आलो आहे आता. आणि तिथं काय आहे तर लढाईच्या वेळेस किंवा त्या काळी युद्धात वापरल्या जाणाऱ्या तलवारी, कट्यारे आणि त्या काळच्या वस्तू, हत्ती, घोडा, जे काही त्या लागायचं युद्धाच्या वेळेस, तर ते इथं ठेवण्यात आलेले आहे, जे की स्पेशल एक्झामिनेशन गॅलरी म्हणून आहे. तिसरा मजला आहे वस्तू संग्रहालयाचा, तर ते आपण पाहणार आहे.
तर आता शस्त्रास्त्र पाहिले, आता पाहणार आहे भांडी दालन, जे की आपल्याला पाठीमागच पाहायला भेटते. भव्य असं भांडी दालन पाहणार आहे आपण. तर चला भांडी दालन पाहूया. तर असा काही राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय आपण पाहिला. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि जर आवडला असेल तर लाईक जरूर करा, तुम्हाला माहितीच आहे. आणि त्यातल्या त्यात चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.